राज्य सरकार के पास ओबीसीओं को न्याय दिलाने के लिए अब 3 महीने हैं, जिसमें उन्होंने खुद को साबित करना है। ऐसा वक्तव्य पूर्व ऊर्जा मंत्री बावन कुले ने किया। मंत्री विजय वड्डेटीवार द्वारा किए गए वक्तव्य का उत्तर देते हुए बावन कुले ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा मंत्रिमंडल में जो विस्तार किया गया है, उसमें 27% ओबीसी समाज के नेता है, जिसके चलते आरोप लगाना गलत है कि मोदी सरकार में ओबीसी नेतृत्व नहीं है। माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जे मंत्रिमंडल तैयार के 27 ओबीसी समाजाचे नेते घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा आरोप करणे योग्य होणार नाही की मोदीजीच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेतृत्व नाही आहे। स्वतः माननीय पंतप्रधान ओबीसी आहेत आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभ्यास करा, 27 मंत्री ओबीसी घेतलेले आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणी राजकारण करण्याची गरज नाही आहे। आयोगाने निर्णय घ्यावा, राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्याची परिस्थिती लक्षात घेऊन, डेल्टा प्लस आणि पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेऊन, येणाऱ्या संक्रमणाची परिस्थिती घेऊन हे राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आहे आणि त्यामुळं काँग्रेसने काय निवेदन दिले, आम्ही निवेदन दिले, सर्वांनी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले, पण राज्य निवडणूक आयोगाचे आभार मानावे लागतील की त्यांनी ग्राउंड परिस्थितीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला, ग्राउंड परिस्थिती विचारात घेतली। राज्य सरकारचं यश कशामध्ये आहे? राज्य सरकारचं यश आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाचा डेटा तयार करून निवडणुकीपूर्वी, येणाऱ्या निवडणुकापूर्वी किंवा जेव्हा निवडणूक आयोग निवडणूक लावेल त्यापूर्वी ओबीसीचा इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसींना सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे रिझर्वेशन देणे हे राज्य सरकारचे यश आहे। हे राज्य सरकारने केलं पाहिजे। जे राज्याचे यश आहे ते राज्याचे यश आहे, हे राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे। त्यामुळे वडेट्टीवार साहेबांना आणि भुजबळ साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्हाला स्पेस मिळाली आहे, या स्पेसचा फायदा घ्या आणि तातडीनं 3 महिन्याच्या आतमध्ये राज्याचा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे तातडीनं इम्पेरिकल डेटा तयार करा। विधानमंडळात जो ठराव तुम्ही केला तो चुकीचा केला, तो सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध आहे, तो ठराव राजकारणाचा विधानमंडळाचा राजकीय वापर करून तुम्ही केला आहे, तो वापस घ्या आणि तातडीने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा डेटा तयार करून 3 महिन्याच्या आतमध्ये हे आरक्षण टाका, म्हणजे पुढे जेव्हा निवडणूक आयोग निवडणूक लावेल तेव्हा ओबीसींना रिझर्वेशन मिळेल, त्या दिवशी खरं राज्य सरकारचं यश राहील।